आता आपण सुरुवातीला इन्सर्टमध्ये जायचं. इन्सर्टमध्ये जाऊन इलस्ट्रेशन्स, इलस्ट्रेशन्समध्ये फर्स्ट आहे पिक्चर. पिक्चरवर क्लिक केल्यावर आपल्याला तो आपल्या सिस्टममधनं एक पिक्चर सिलेक्ट करायला स्कोप देतो. टप्पी डाउनलोड्सला जातो, डाउनलोड्सला माझ्याकडे काही इमेजेस आहेत. नॉलेज टपरी घेतो, इन्सर्ट. नॉलेज टपरीची इमेज मी ते इन्सर्ट केली. आता ह्या इमेजला मला कोणत्याही पद्धतीने एडिटिंग करायचं आहे. इमेजला मला रिमूव्ह बॅकग्राऊंड केल्यावर इकडे बॅकग्राऊंड रिमूव्हसाठी भरपूरसे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हे बघा, इथे बॅकग्राऊंड रिमूव्हचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर करेक्शन्स करायचे असतील तर कलर करेक्शन्स तुम्ही करू शकता तुमच्या इमेजमध्ये. बघा, बॅकग्राऊंड त्याने रिमूव्ह करून टाकला. कंट्रोल झेड, कंट्रोल झेड, कलर करेक्शन्स करतो मी. आता इथे कलर करेक्शन्स तुम्हाला जास्त ब्राईट हवं आहे, एकदम जास्त ब्राईट आहे. बघा, ब्राईटनेस वाढला त्याचा. तुम्हाला कोणत्या वेगळ्या पद्धतीचे कलर त्याला हे करायचे, भरपूर फॉर्मॅटिंगचे ते भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. सगळे चेंजेस होत चालले. ओके, आर्टिस्टिक इफेक्ट द्यायचा आहे. हे सगळे आर्टिस्टिक इफेक्ट, आर्टिस्टिक इफेक्ट्स आहेत. इथं तुम्ही आर्टिस्टिक इफेक्ट्स देऊ शकता. एक आर्टिस्टिक इफेक्ट पण देतो. आता सिस्टमला आपल्या ज्या पिक्चरला आहे त्याला स्टाईल्स, पिक्चरला स्टाईल्स द्यायच्यात. आपल्या सर्कलमध्ये दिसला पाहिजे पिक्चर, किंवा त्याला तुम्ही जर तुम्हाला जर असा म्हणजे त्याला बॉर्डर्स त्याची पूर्णपणे काढून टाकायची असेल तर हे बघा, त्याची इकडे मिररिंग झालं. हे बघा, मिररिंग आलं. तुम्हाला इकडे इफेक्ट दिसला, त्याच्या खाली त्याचा इम्पॅक्ट इथे दिसला. मग मी घेतो, सिलेक्ट करतो. हा बघा, वरती तुमची इमेज आणि त्याचा इकडे मिररिंग खाली क्रिएट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला बॉर्डर हवी आहे, डार्क बॉर्डर हवी आहे, मोठी मोठी बॉर्डर, छोटी एक बॉर्डर हवी, अजून त्याच्यापेक्षा छोटी बॉर्डर, एकदम छोटी बॉर्डर हवी आहे, त्याच्याहून छोटी बॉर्डर. इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. त्या ऑप्शन्सला तुम्ही यूज करून तुमच्या इमेजला बघा, त्याच्या पूर्ण आता पूर्ण बॉर्डरलेस करून टाकूया. बघा, पूर्ण एअर इम्पॅक्ट आला, पूर्ण असं लाईट पूर्ण झालं. ओके, तर असे वेगवेगळे इम्पॅक्ट आपण आपल्या पिक्चरला इथून एडिट करून देऊ शकतो. तर पिक्चर बॉर्डर म्हणून इकडे एक वेगळा एक ऑप्शन आहे. पिक्चर बॉर्डरला तुम्ही जर ब्लॅक बॉर्डर सिलेक्ट केलीत तर सिस्टमला पिक्चरला तुमच्या एक ब्लॅक बॉर्डर येते. बघा, एक लाईट एक ब्लॅक बॉर्डर येते. ओके, त्यानंतर तुम्ही त्या पिक्चरला जर पिक्चरला फील इफेक्ट द्यायचा असेल, बघा पिक्चरला थोडं इट थोडं अजून असं 3D पॅटर्नमध्ये जनरेट करायचं असेल पिक्चर तुमचं, तुम्ही असं 3D पॅटर्नमध्ये पण बनवू शकता. बघा, 3D पॅटर्नमध्ये दिसतं आहे आता तुमचं पिक्चर. हे तुम्ही सिलेक्ट केल्यावर पण तुम्हाला बघा तुमचं पिक्चर थोडंसं 3D पॅटर्न बटनसारखं थोडं 3D पॅटर्नमध्ये तुमचं पिक्चर दिसायला लागलं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स तुम्ही तुमचे एक पिक्चर इन्सर्ट करून त्या पिक्चरमध्ये ठेवू शकता. आता आपण ऑनलाईन पिक्चर कसं घ्यायचं ते बघूया. ऑनलाईन पिक्चर घेण्यासाठी इन्सर्टला जायचं, इन्सर्ट इलस्ट्रेशनला जायचं, इलस्ट्रेशनला ऑनलाईन पिक्चर सिलेक्ट करायचं. ऑनलाईन पिक्चर सिलेक्ट केल्यावर आपल्याला ऑनलाईन आपले जेवढे पण पिक्चर्स ठेवले असेल, आपल्या समजा तुमच्या पर्सनल इमेज सर्च, इमेज सर्चमध्ये तुम्हाला इमेज सर्च करायचे, तुम्ही इमेज सर्च करू शकता. तुमच्या वनड्राईव्हवर पिक्चर ठेवला असेल तर वनड्राईव्हवर पिक्चर घेऊ शकता. तुम्हाला तिथून तुमचे पिक्चर्स तुम्हाला ह्या सिस्टममध्ये इमिजिएट घेता येतील. त्यानंतर आपला आहे शेप. शेप हा ऑप्शन भरपूर मोठा आहे, त्याच्यावर तुम्ही स्वतः तुम्ही एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला जस्ट एक त्याचा एक बर्ड आय व्ह्यू देतो. बर्ड आय व्ह्यू म्हणजे तुमच्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथे शेप्स मिळतात, जे शेप्स वापरून तुम्ही ऑर्गनायझेशन्समध्ये जर तुम्ही ऑर्गनायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार करत असाल तर तुम्हाला प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एक फ्लो चार्ट बनवला जातो. तो फ्लो चार्ट बनवण्यासाठी ह्या शेप्सचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने यूज करू शकता. मी जस्ट एक सॅम्पल दाखवतो. एक रेक्टँगल घेतो, एक रेक्टँगल मी तिथे काढतो. आता मी एक दुसरा एक पुन्हा एक रेक्टँगलला मला एडिट करायचं असेल तर एडिटिंगचे ऑप्शन्स ॲज युजुअल इकडे सगळे ओपन होतात. हवं तसं तुम्ही एडिट करू शकता रेक्टँगलला. मी तिकडे एक एडिट केलं. आता पुन्हा मी शेप्सला गेलो आणि इथे मी एक सर्कल घेतला आणि एक सर्कल इथे खाली काढला. सर्कलला पण मी पुन्हा एडिट करतो. सर्कलला पण एक ब्लू एडिटिंग, ब्लू एडिट केलं. आत्ता मला ह्या दोघांना कनेक्ट करायचं. तर कनेक्ट करण्यासाठी मी ॲरो घेतला. हे बघा, तुम्हाला सिस्टम देतं कुठून कसं कनेक्ट करायचं. बघा, ॲरोला मला ॲरोची लेंथ मला मोठी करायची आहे. जाड आलेला. आता मी इथून जसं पिक्चर आलो तसं हा ॲरो पण हलत जातो. बघा, हे पॉईंट टू पॉईंट कनेक्ट केलं ना, डॉट टू डॉट. डॉट टू डॉट कसं कनेक्ट करतात, डॉट टू डॉट कनेक्शन दाखवतो कसं करायचं. इन्सर्टला जायचं, इन्सर्टला जा, इलस्ट्रेशनला जा, शेप्सला जा, ॲरो घ्या. ॲरो केल्यावर सिलेक्ट केल्या केल्या तुम्हाला बघा इकडे सिस्टम एक डॉट दाखवतात तुम्हाला. बघा, हा डॉट घेतला, ह्या डॉटला दाखवा कळलं खाली कुठे. हा बघा, हा डॉट घ्या, हा डॉट घ्या, कुठे हवं तिकडे तुम्ही कनेक्ट करा.
जसं हलवाल तसं इमेज तुमचे ॲरोज सगळे हलत जातील. तर फ्लोचार्टमध्ये हा खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे. मी तुम्हाला पुढे एक फ्लोचार्ट पण बनवून दाखवेन एक्सेलमध्ये कसा बनवतात ते. आता सध्या तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी ह्या गोष्टी समजून घ्या. त्याच्यानंतर आपला पुढचा ऑप्शन आहे इलस्ट्रेशनमध्ये शेप झाला. आता स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्ट हा भरपूर इंटरेस्टिंग टॉपिक आहे. स्मार्ट तुम्ही कोणत्याही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स बनवू शकता. फ्लो चार्ट्स पण तुम्ही स्मार्ट आर्टमधून बनवू शकता. पण स्मार्ट आर्ट म्हटल्या फ्लो चार्ट्स ह्या सिस्टम जनरेटेड हार्ड कोडेड फ्लो चार्ट्स असतील. त्यापेक्षा तुम्ही जर स्वतःहून जर कोणते तुम्हाला बनवायचे असतील स्वतःच्या ओन आयडियाज बेसवर, तर तुम्ही ह्या इथल्या ज्या फ्लोज आहेत सगळ्या इलस्ट्रेशनमधल्या मध्ये आपल्या जो इकडे फॉर्मॅट्स आहेत शेप्स आहेत त्या शेप्सच्या पद्धतीने यूज करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आर्ट तुमचा क्रिएट करू शकता. तरी पण स्मार्ट आर्ट हे सिस्टम जनरेटेड आहेत. तर सिस्टम जनरेटेड तुम्ही कोणताही एक फ्लो तुम्ही सिलेक्ट करा. समजा तुम्हाला हायरार्कीज बनवायचे आहेत, तर हायरार्कीजसाठी इकडे एक असणार. आता हायरार्कीसाठी हायरार्कीचा कुठे आहे लिस्ट हायरार्की. हा आता हायरार्की बोर्ड झाला. म्हणजे हायरार्की बोर्ड आता मी इकडे इन्सर्ट करतो. ओके, एक स्टँडर्ड ऑर्गनायझेशन चार्टच्या पद्धतीने आपण एक बनवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात वरती काय असतो? सीईओ असतो. त्याच्या खाली काय असतो? डायरेक्टर असतो. त्याच्या खाली इथे काय असते? आता इकडे डिपार्टमेंट कोणतं असतं? मार्केटिंग. नंतर त्याच्याबरोबर सिमिलरला कोणतं असतं? फिनान्स. त्याच्याबरोबर अजून एक कोणतं असतं? तर प्रोडक्शन. बघा मित्रांनो, हा तुमचा एक खूप सिम्पल पद्धतीने चार्ट क्रिएट झाला. तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही मोठं असं हाय फंड भरपूर टाइम बीम घालवायची वेळ नाही. वेळ वाचला तुमचा भरपूरसा. आणि ह्याला तुम्ही जर तुम्हाला जर तुमचा कुठेही आता तुम्हाला ह्या सगळ्या मूव्ह करायचे असेल तर इंटरनली तुम्ही असे मूव्ह करू शकता प्रेझेंटेशनच्या पद्धतीने. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपले चार्ट्स बनवण्यासाठी ह्याचा वापर करू शकतो. इथे तुम्हाला आता अजून एक इन्सर्ट करायचं असेल तर ह्या लेवलला कोणत्या लेवलला इन्सर्ट करायचं आहे त्या लेवलला जा. त्या लेवलला तुम्ही तिकडे इन्सर्ट करू शकता. ॲड शेप्स हे बघा, ॲड शेप पण शेप आफ्टर म्हणजे हे बघा त्याच्या बरोबर एक लेवलला एक अजून एक हे तयार झालं. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता तुमचे. बघा शेप बिफोर, शेप आफ्टर, शेप अभाव, शेप बिलू म्हणजे डायरेक्टर लेवलला. बघा सीईओच्या लेवलला डायरेक्ट अजून एक झालं. आता अजून एक कोणतं डिपार्टमेंट टाकूया? प्रोडक्शन झालं, एक झालं सेल्स, मार्केटिंग झालं, आता सेल्स बनवूया. बघा सेल्स डिपार्टमेंट. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या हायरार्कीज आपण बनवू शकतो. हे ज्या शेप्स आहेत त्या शेपमध्ये जर तुम्हाला कोणतं पिक्चर आणायचं असेल, तुम्हाला एक स्टँडर्ड कोणतं तरी शेप घेतला आणि त्या शेपमध्ये पिक्चर आणायचं असेल, तर फॉर्मॅटमध्ये जाऊन तुम्ही शेप ऑनलाईनला जा आणि इकडे शेप फिलला पिक्चर. इथे जाऊन तुम्ही आता पिक्चर फ्रॉम फाईल्स, फाईल्समधनं मी इथे एक पिक्चर सिलेक्ट करतो. आपले रवी मिश्रा आहेत. कम्युनिकेशन स्किलवर आपलं प्रेझेंटेशन घेतात आपल्या नॉलेज टपरीवर, तर मी आता त्यांचं पिक्चर इकडे घेतलं. हे बघा स्पेसिफिक त्या एरियामध्ये त्यांचे बरोबर पिक्चर प्रॉपर ॲडजस्ट होऊन ऑटोमॅटिकली त्यांचं पिक्चर आलं. आता मी इकडे खाली एक घेतो नॉलेज टपरीचं पिक्चर. पण रवी मिश्रा नॉलेज टपरीला रिप्रेझेंट करतात, तर ॲरो वाईज मी आता नॉलेज टपरीचं पिक्चर घेतो. नॉलेज टपरीचं पिक्चर इन्सर्ट. बघा रवी मिश्रा ॲरो आला नॉलेज टपरी. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करून तुम्ही विचार करा. तुम्हाला कोणत्या क्वेरीज आल्या तर तुम्हाला काही अडलं तर मग तुम्ही नक्कीच विचारा. तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यूअस प्रॅक्टिस करायची आणि कोणत्याही क्वेरीज असतील तर स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाही जमल्या तर विचारा. टिल द टाईम कीप वॉचिंग दिस व्हिडिओज आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला जरा सुद्धा विसरू नका. आपले बरेचसे व्हिडिओज पुढे अजून येणारे आहेत. सो Keep watching and Jai Hind!